नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये मित्रांनो आपण तपासून जे मागचे टी सी एसने एक्झाम कंडक्ट केलं आहे त्याचे पी वाय क्यूज बघणार आहोत आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं बघा त्यामध्ये आपण डायरेक्ट क्वेश्चन पेपर उचलली होती म्हणजे क्वेश्चन पेपर ॲज इट इज घेतली होती पण आजपासून आपण थोडंसं वेगळं पॅटर्न राबवणार आहे तो म्हणजे आपण टॉपिक वाईज यामध्ये अॅनालिसिस करणार आहे टॉपिक वाईज जे मागे क्वेश्चन पेपर झाले त्याचं आपण बायफर्गेशन करून ते टॉपिक वाईज सर्व क्वेश्चन घेणार आहे आता येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे तुम्हाला युजफुल असेल तुमची तलाठी असेल झेडपी असेल ठीक आहे त्यानंतर तुमची मा याची वगैरे हो वनरक्षक वगैरे या सर्व एक्झामसाठी हे युजफुल असेल आणि पॅटर्न हा सेम आहे ऑलमोस्ट आता मी जवळपास ज साठ ते बासष्ट क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केलं आहे पॅटर्न सेम आहे फक्त व्हॅल्यू चेंज होतात असतात आणि टॉपिक जो आहे तो टॉपिक जर तुम्ही एकदम क्लिअर केला ना त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही फक्त संख्या चेंज होत आहे प्रत्येक वेळेस आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जे वनरक्षकची एक्झाम होणार आहे तुमची ते टेंटेटिव डेट त्यांनी दिले बघा एकतीस जुलैपासनं त्या दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर घेणारे आणि येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे युजफुल असेल तर मित्रांनो आज आपण नंबर सिरीजमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा जर विचार केला तर संख्या मालिका आपण ज्याला म्हणतो संख्या मालिकेचे आपण सर्व क्वेश्चन डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे आता याचा फायदा असा होणार यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा नंतर व्हिडिओ बघणार आहे त्यांनी काय करायचं आहे अगोदर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा ठीक आहे पॉज करायचा आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन बघायचं लगेच कंटिन्यू व्हिडिओ बघू नका स्वतः अगोदर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर सोल्युशन बघा ठीक आहे आणि सिम्पल सिंपल क्वेश्चन आहे आता बघा नंबर सिरीजचा थोडंसं जर आपण विचार केला तर एक दोन चार गोष्टी लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला वर्गांची मालिका विचारली जाते कधी कधी वर्गमुळाची मालिका विचारली जाते किंवा वर्गामध्ये प्लस वन प्लस टू प्लस थ्री ह्या टाईपचे क्वेश्चन यामध्ये विचारले जातात तसंच घन वगैरेसुद्धा विचारले जातात त्यामुळे मिनिमम मिनिमम म्हणतो या मॅक्झिमम तुम्ही पन्नासपर्यंत जरी वर्ग पाठ केले तरी चालेल पण मिनिमम एक ते वीस पर्यंत वर्ग आणि घन तुमचे पाठ असले पाहिजे म्हणजे तुमच्यासमोर जर एखादी सिरीज आली तर बघितलं बघितलं तुम्हाला ते क्लिक व्हायला पाहिजे ठीक आहे मेन मुद्दा लक्षात ठेवा एक ते मिनिमम वीसपर्यंत तुम्ही वर्ग आणि घनपात ठेवा ठीक आहे वर्ग आणि घनपाठ ठेवा तसंच यामध्ये तुम्हाला फरक दिलेला असतो एक सिरीजमध्ये काहीतरी फरक असेल किंवा फरकांचा फरकसुद्धा काढायचा असतो या टाईपचे क्वेश्चन असतात ते सर्व क्वेश्चन आपण आता डिस्कस करणार आहे एकदा सर्वांनी काय करा व्यवस्थित चेक करा अगोदर क्वेश्चन स्वतः तुम्ही सॉल्व करायचं नंतर एक्सप्लेनेशन बघायचं चला तर प्रश्न पहिला आहे बघा आपल्याकडे दिलेल्या पर्यायापैकी एक संख्या निवडा एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकते म्हणजे इनडायरेक्टली असं विचारलं गेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ठीक आहे स्टेटमेंट कसं आहे असू द्या ओळखायचं काय आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि हा जो पॅटर्न आहे म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हा जो प्रश्न विचारला गे गेला आहे सेम प्रश्न प्रत्येक सीपमध्ये दिसेल तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये हाच रिपीट होत चालतोय फक्त व्हॅल्यू चेंज होत आहेत आता इथं बघा पाचशे सहा पाचशे दहा पाचशे सोळा पाचशे चोवीस पाचशे चौतीस लगेच आपल्याला बघितल्यानंतर एक क्लिक होतं नाही इथं असं फरक वाढत चाललाय बघा इथं पाचशे सहा सहावरन पाचशे दहावर गेलंय बघा म्हणजे डिफरन्स किती चाललाय डिफरन्स सहा सहावरन दहा म्हणजे प्लस चार ठीक आहे प्लस चार दहा वरन परत सहावर गेले म्हणजे पाचशे दहा ते पाचशे सोळा इथं किली किती आलं आहे प्लस सिक्स त्यानंतर सोळावरनं चोवीसवर गेलं आहे ठीक आहे सोळा हे चार वीस आणि चार चोवीस इथं प्लस आठ येईल तुमचं त्यानंतर चोवीसवरनं चौतीसवर गेलं आहे डायरेक्ट प्लस दहा ठीक आहे प्लस दहा आता बघा ही सिरीज कशी वाढते चार सहा आठ दहा मग डायरेक्टली पुढं काय येणार तर प्लस बारा करायचे सिम्पल प्लस बारा पाचशे चौतीसमध्ये बारा मिळवा किती पाचशे चौतीसमध्ये बारा मिळवा चौतीस चौवेचाळीस आणि दोन शेहेचाळीस म्हणजे पाचशे शेहेचाळीस हे तुमचं आन्सर असेल पाचशे शेहेचाळीस ठीक आहे ऑप्शन नंबर सेकेंड पाचशे शेहेचाळीस कसं आलं यांचा आपण डिफरन्स काढला आहे डिफरन्स हा दोन दोनने वाढत गेला आहे इथं चार होते इथं सहा झाले इथं आठ झाले इथं दहा आणि इथं बारा त्यामुळे पाचशे चौतीसमध्ये आपण बारा मिळवल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर पाचशे शेहेचाळीस ठीक आहे मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या या टाईपचेच प्रश्न असतात था आणि सोपे सोपे फार तुमची प्रॅक्टिस हो म्हणून आपण घेत आहे हे शिकवण्याचं एवढं हार्ड काहीच नाही यामध्ये एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले गेले सिरीजमध्ये चला नेक्स्ट नेक्स्ट आहे बघा दिलेल्या पर्यायापैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा बदलू शकते सेम क्वेश्चन आहे फक्त व्हॅल्यू चेंज आहे इथं सुद्धा हेच ओळखायचं आहे आपल्याला चिन्हाच्या जागी काय येईल म्हणून चला तेराशे वीस सहाशे साठ दोनशे वीस पंचावन्न आणि अकरा आता मित्रांनो इथं बघा सिरीज कशी आहे सिरीज एकदम मोठ्या संख्येपासून लहान लहान होत चालले म्हणजे इथं भागाकार असेल फरक असेल का नाही हे लक्षात घ्यायचं आपण कुठं भागाकार आहे कुठं गुणाकार आहे जर सिरीज ही दममादममाने किंवा हळूहळू वाढत असेल तर फरक असतो एकदमच जर संख्या वाढली तर गुणाकार असेल एकदमच जर कमी झाली तर काय असेल भागाकार असेल हे मुद्दे व्यवस्थित क्लिअर ठेवा आता बघा तीनशे वीस इथं प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे त्यानंतर इथं जी संख्या असेल अजून त्यापे त्यापेक्षा कमी झालेले सहाशे साठ आता इथं लक्षात घ्या हे कसं केलं यांनी तीनशे वीस भागिले एक ठीक आहे म्हणजे इथं सॉरी तेराशे वीस हां तीनशे वीस बोललो ते थोडंसं हे करा त्यानंतर बघा इथं तेराशे वीस झालं आहे ठीक आहे आता नेक्स्ट जी हे सहाशे साठ कसं आलं आहे हे जर आपण चेक केलं आहे तर तेराशे वीस भागिले दोन ठीक आहे बेसकून बारा बेसकून बारा आणि हे शून्य ॲज इट इस आलं आहे सहाशे साठ इथं आपण दोन्ही भाग दिला आहे पुन्हा चेक करा सहाशे साठला सहाशे साठ ला आपण तीन ने भाग देऊ सहाशे साठ भागिले तीन ठीक आहे हे किती होईल तीन दुने सहा तीन दुने सहा आणि हे शून्य ॲज इट इज क्लिअर आले दोनशे वीस आता दोनशे वीस ला आपण इथं तीन ने भाग दिला आता आपण चारने भाग देणार दोनशे वीस भागीले चार ओके चारा पंचे चारा पंचे चार पंचे वीस उरले किती दोन चार पंचवीस चारने भाग दिल्यानंतर किती आले पंचावन्न ओके आणि लास्टमध्ये अकरा हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण पंचावन्नला कितीने भाग देणार तर पाच नि हे झाले अकरा लास्ट आता एक मुद्दा इथं व्यवस्थित लक्षात घ्या तेराशे वीस संख्या होती अगोदर एकने भाग दिलाय म्हणजे तेराशे वीस आलाय त्यानंतर तेराशे ला, तेरा त्यान तेरा ला दोन ने भाग दिलाय किती आलं आहे सहाशे साठ असंच आपण तीन चार पाचनी भाग देत आलो आहे लास्टमध्ये अकरा उरतात आणि प्रश्नचिन्ह हा आपला मध्ये आहे तेराशे वीस नंतर ही गोष्ट लक्षात ठेवा मग इथं फक्त आपण एकनी भाग दिलेला आहे म्हणजे ही संख्या काय असेल इथं तेराशे वीस मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या तेराशे वीस कसं आलं आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर हे आपलं राईट आन्सर असेल तेराशे वीस ओके आता बघा तुम्ही म्हणा सर यामध्ये अजून एक लॉजिक आहे अजून एक लॉजिक कसं आहे रिव्हर्स यायचं थी तिकडनं ठीक आहे इथं बघा अजून दुसरं लॉजिक कसं लावू शकतो आपण अकरा गुणिले पाच अकरा पाच पंचावन्न प्लस पंचावन्न गुणिले चार करा ठीक आहे ही रिव्हर्स मेथडनं गुणाकार करत जायचं जसं आपण इकडनं भागाकार करत गेलो तसं तिकडनं गुणाकार करत यायचं ठीक आहे सिम्पल हेच आन्सर येणार तुमचं तेराशे वीस चला नेक्स्ट व्हिडिओ दोन मिनटं पॉज करायचा स्वतः सॉल्व करायचं सिरीज आणि स्वतः आन्सर आणण्याचा प्रयत्न करा नंतर एक्सप्रेशन बघायचं म्हणजे पॉईंट हा मुद्दा तुमचा क्लिअर होऊन जातो लगेच चला अठ्ठावन्न बासष्ट अडुसष्ट शहात्तर आणि शहाऐंशी ठीक आहे शहात्तर आणि शहाऐंशी प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल प्रश्न तोच आहे दिलेल्या पर्यायापैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल रिप्लेसमेंट ऑप्शन आहे अठ्ठ्याण्णव एकशे दहा एकशे पाच आणि एकशे पंधरा आता बघा अठ्ठावन्नवरनं बासष्टवर गेलो आहे ठीक आहे बासष्ट प्लस किती होत आहे अडुसष्ट होत आहे आता इथं डिफरन्स किती बघा प्लस चार सिंपल बासष्ट वरनं अडुसष्टवर गेल्यावर किती त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट प्लस सहा त्यानंतर अडुसष्ट वर्ण शहात्तर वर गेलो आपण ठीक आहे मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या अडुसष्ट वर्ण शहात्तर वर गेलो हे दोन आणि हे सहा प्लस आठ सिंपल सिरीज आहे ही सुद्धा शहात्तर वर्ण शहाऐंशी वर गेलो प्लस दहा झाले इथं मग इथं किती होणार प्लस बारा सेम सिरीज जे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितली ती सेम सिरीज इथं आहे ठीक आहे प्लस चार इथं सुद्धा दोनची वाढ झाली परत प्लस दोन झाले प्लस दोन झाले इथं सुद्धा प्लस दोन झाले म्हणजे आपण शहाऐंशी मध्ये बारा मिळवले तर येणारी संख्या ही आपलं आन्सर असेल शहाऐंशी प्लस बारा शहाऐंशी शहाण्णव शहाण्णव प्लस हे दोन म्हणजे अठ्ठ्याण्णव हे किती असेल तुमचं अठ्ठ्याण्णव ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं राईट आन्सर असेल अठ्ठ्याण्णव व्यवस्थित लक्षात घ्या सहसा सिरीज ही तुम्हाला डिफरन्स ही जास्त विचारलेली आहे ओके okay? चला नेक्स्ट दिलेल्या पर्यायपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल क्वेश्चन तोच आहे तेच म्हटले तुम्हाला रिपीट रिपीट क्वेश्चन हा तेच आहे आपण सगळ्या शिपचे यामध्ये क्वेश्चन घेतलेले आहे सीरीज आहे बघा दोनशे बासष्ट दोनशे बावीस एकशे ऐंशी एकशे छत्तीस नव्वद चला लावा आता लॉजिक एकोणपन्नास बेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस चला फास्ट ठीक आहे चला पुढे लक्ष द्या सर्वांनी यामध्ये काय केले सिम्पल डिफरन्स काढून घ्या अगोदर डिफरन्स दोनशे बासष्ट मायनस दोनशे बावीस दोनतून दोन गेले शून्य सहातून दोन गेले चार ठीके हे शून्य इथं डिफरन्स कितीचा आला आहे चाळीसचा इथं किती आला आहे चाळीसचा आता बघा दोनशे बावीसमधनं एकशे ऐंशी मायनस करा इथं वजाबाकी बाकी करून घेऊ आपण एकशे ऐंशी वीस अन ते वीस चाळीस अन दोन बेचाळीस सिम्पल इथं डिफरन्स कितीचा बे आहे बेचाळीसचा आहे त्यानंतर एकशे ऐंशीमधनं एकशे छत्तीस मायनस करा एकशे मधन एकशे छत्तीस आपण मायनस करू दहामधनं सहा गेले हे चार ठीक आहे मधून तीन गेले हे चार म्हणजे चौवेचाळीस इथं चौवेचाळीस आणि हे मायनस होत आहे बरं का हा सुद्धा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या हे मायनस होत आहे आता बघा इथं चाळीस होते नंतर बेचाळीस मायनस केले नंतर चौवेचाळीस मायनस केले आता पुढं काय तर इथं डायरेक्टली काय करणार ते शेचाळीस मायनस करणार तरी आपण क्रॉस वेरीफाई करू ठीक ठीके एकशे छत्तीसमधनं छत्तीस ते दहा शेचाळीस आलं की आता करा नव्वद मधनं आपण काय करणार तर मायनस अठ्ठेचाळीस नव्वद मायनस अठ्ठेचाळीस दहामधनं दोन गेले सॉरी दहामधनं आठ गेले दोन उरले इथं ह्याचं गेल्यामुळे आठ उरला होता आठमधनं चार गेले ठीक आहे आठमधनं चार गेले बेचाळीस म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आपलं बेचाळीस आता इथं जम्पलिंग करू नका तुमचं कन्फ्यूज कसं होईल माहिती आहे का इथं आपण चाळीस बेचाळीस चौरेचाळीस मायनस शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस असं मायनस करत गेलो मायनस मायनस करत गेलो ना त्यानंतर तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका इथं बेचाळीस कसं काय आले बेचाळीस हे सिरीजमधलं आपला आन्सर आलेलं आहे वरती ठीक आहे क्वेश्चन मार्कच्या जागी त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड चला मुद्दा क्लिअर हो व्यवस्थित लक्ष द्या आता सर्वांनी हे जे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारल्या जाणार आहे इथून सुद्धा कारण डिफरन्स वगैरे सिरीजमध्ये हेच असते बाकी काहीच नाही आणि यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करत राहा हा जर प्रश्न सुटला तर लगेच सुटतो दोन मिनिटाच्या आत जर नाही सुटला तर मग घरी आल्यानंतर सुटणार ठीक आहे लॉजिक फक्त क्लिअर व्हायला पाहिजे तुमचं तिथं जागेवरच त्यामुळे यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे दुसरं काहीच नाही प्रॅक्टिस करा फक्त प्रॅक्टिस ओके चला नेक्स्ट दिलेल्या पर्यायपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल सेम क्वेश्चन आहे फक्त संख्या चेंज केलेल्या आहे सिरीज चेंज केलेली आहे ओके छत्तीसशे अठराशे नऊशे आणि दोनशे पंचवीस प्रश्नचिन्ह मध्ये आहे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला काढायचं आहे सिम्पल बघा छत्तीसशेवर ना वर आलंय हाफ ऑफ होत चाललंय अठराशेवर ना नऊशेवर इथं हाफ झालं आहे तर इथं जर सिंपल काय असेल तुमचं नऊशेचे हाफ करा साडे चारशे चारशे पन्नास ठीक आहे आणि क्रॉस वेरीफाय करण्यासाठी काय करायचं चारशे पन्नास बागिले दोन करून बघा बे दुने चार बे दुने चार उरले इथं दहा बे पंच दहा दोनशे पंचवीस हे आलं दोनशे पंचवीस मुद्दा क्लिअर म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल तर आपलं चारशे पन्नास कस हाफ ऑफ केल्यानंतर दोन्ही भाग द्या किंवा हाफ करत चला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे हाफ करत चला डायरेक्ट ओके सिंपल छत्तीस भागीले दोन केल्यानंतर अठराशे येईल अठराशेला परत दोन्ही भाग द्या नऊशे येईल नऊशे ला दोन्ही भाग द्या चारशे पन्नास येईल चारशे पन्नासला ला दोननी भाग द्या दोनशे पंचवीस ही आपलं राईट आन्सर असेल क्लिअर सिरीज व्यवस्थित लक्षात घ्या कशा प्रकारला विचारलं जातं याचं आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहे नेक्स्ट दिलेल्या पर्यायपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल तेच तेच प्रश्न आहे एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे पंच्याण्णव एक एकशे अठ्ठ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव डबल क्वेश्चन मार्क दिला आता इथं थोडंसं डोकं लावायचं आहे तुम्हाला ठीक आहे व्हिडिओ पॉज करा स्वतः सॉल्व करा मग एक्सप्लेशन बघा ठीक आहे आणि एकदम सिंपल आहे काहीच नाही आता बघा एकशे शहाण्णव वर न सत्या, सत्या वर गेले म्हणजे इथं प्लस वन होत आहे बघा प्लस वन वरन प्लस वर आले म्हणजे एकशे सत्त्याण्णव एकशे पंच्याण्णववर आले तर इथं मायनस झाले ना शहाण्णव पंच्याण्णव इथं मायनस दोन त्यानंतर पंच्याण्णव वरन प्लस अठ्ठ्याण्णववर गेले ते एकशे अठ्ठ्याण्णववर ठीक आहे एकशे पंच्याण्णववर ना एकशे अठ्ठ्याण्णववर गेले म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव इथं प्लस तीन आता बघा मग इथं काय येईल इथं सिरीज आपल्या लक्षात आली की एक इथं प्लस एक झाला इथं मायनस दोन झाले इथं प्लस तीन झालं आहे आता प्रत मायनस चार म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णववर ना एकशे चौऱ्याण्णववर आलो आपण तर येणारी जी नेक्स्ट सिरीज असेल आपली म्हणजे नेक्स्ट जो संख्या असेल ती असेल प्लस फाईव्ह कशामध्ये एकशे चौऱ्याण्णवमध्ये म्हणजे इथं असेल एकशे नव्याण्णव हा पहिला आकडा असेल आपला एकशे नव्याण्णव का प्लस फाईव्ह केलं कारण आपल्याला सिरीज समजली आहे प्लस वन मायनस टू प्लस थ्री मायनस फोर प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह केल्यानंतर एकशे नव्याण्णव आलं आहे क्लिअर आता बघा जो येणारा आकडा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे कारण हे दोन दोन ऑप्शन गेलेच पण सध्या दोन ऑप्शन आपल्याकडे उरलेले आहे सेकंड आणि थर्ड तर इथं मायनस सहा येईल ही सिरीज आपण कंटिन्यू करू ठीक आहे एकशे नव्याण्णवमधनं सहा मायनस करा एकशे त्र्याण्णव म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड हे आपलं राईट आन्सर असेल आणि नाही समजलं ना व्यवस्थित इथं आपण प्रॅक्टिस करतोय ठीक आहे मेन एक्झाम नाही ही प्रॅक्टिस करतोय डायरेक्टली मायनस करून बघायचं आहे यामध्ये एक एक सिरीज ओके एकशे नव्याण्णवमधनं ते मायनस आपण सहा करायचं आहे एकशे त्र्याण्णव हे आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड ओके एकशे त्र्याण्णव मायनस सहा केल्यानंतर ठीक आहे चला नेक्स्ट प्रश्न सेम आहे पुन्हा पुन्हा वाचत नाही आता ठीक आहे खालील पर्यायातून दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जा। जागी येईल अशी संख्या ओळखा म्हणजे एकंदरीत एक प्रश्नचिन्ह आपल्याला रिप्लेस करायचं आहे चला तेहतीस शंभर तीनशे एक नऊशे चार सत्तावीसशे तेरा आता बघा लॉजिक कसं लावायचं इथं आपण का डिफरन्स काढत बसणार आहे का नाही ना, ना विषय काय बघा तेहतीसवरनं शंभरवर गेले शंभरवरनं तीनशेवर गेले म्हणजे ही संख्या वाढत चालले कशामध्ये मल्टिपलमध्ये म्हणजे इथं सिरीज ही गुणाकाराची असेल आपण फरक काढत बसायचं नाही संख्या बघून आपल्याला समजलं पाहिजे की इथं कोणती सिरीज आहे म्हणून आता बघा तेहतीसवरनं शंभरवर जायचं आपल्याला काय करावं लागेल म्हणजे तीनदा गुणाकार करा ना तेहतीस गुणिले तीन किती झाले नव्याण्णव आणि प्लस वन आले का शंभर म्हणजे पहिल्या संख्येवरून दुसऱ्या संख्येवर आपल्याला जाता आलं पाहिजे मुद्दा हाय आता शंभर आले शंभरवरनं आपल्याला तीनशे एक वर जायचं आहे सेम तीच प्रोसेस करा शंभर गुणिले तीन प्लस वन शंभर गुणिले तीन तीनशे आणि तीनशे प्लस वन तीनशे एक आलंय का तीनशे एक आता बघा तीनशे एक गुणिले तीन करू आपण पुन्हा प्लस वन करून घ्या किती तीनशे ते एक गुण येले तीन किती होतात तीन तीक नऊ वरचे ते तीन नऊशे तीन प्लस एक चार हे नऊशे चार मुद्दा क्लिअर नऊशे चार आला इथपर्यंत नऊशे चारला प्लस तीन न गुणू आपण आणि प्लस एक करायचं यामध्ये ठीक आहे नऊ तरीक सत्तावीस चार तरीक बारा सत्तावीसशे बारा कसं केलं बघा नऊ त्रिक सत्तावीस आणि चार त्रिक बारा सत्तावीसशे बारा प्लस एक करायचंय ही सिरीज आपण कंटिन्यू करतोय एक ची ही लक्षात घ्या हे किती आलं मग सत्तावीसशे तेरा राईट आता सेम सिरीज कंटिन्यू करू सत्तावीसशे तेरा गुणिले तीन प्लस एक बरोबर किती ठीक थी? आहे सिम्पल एका साइडला गुणागार करून घ्यायचा टेन्शन घ्यायचं नाही जास्त सत्तावीस गुणिले तेरा करा सॉरी सत्तावीसशे तेरा गुणिले तीन करा तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन सात तर एक, एक हात चाल दोन तीन दोन्ही सहा सहा आणि दोन आठ एक्क्याऐंशी एकोणचाळीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस बघा ऑप्शनमध्ये बी डायरेक्ट गोळीने मारायची अजून एक, 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 एक आपला स्टेप राहिलेली आहे ती स्टेप कोणती हे फक्त आपण तीनले गुणल्यानंतर आलंय एक्क्याऐंशी एक एकोणचाळीस हे तीनले गुणल्यानंतर आलंय यामध्ये आपल्याला प्लस वन करणं बाकी आहे आता तुम्ही जर गडबडीत हे केलंय तर ऑप्शन मी दिलं बघा एक्क्याऐंशी एकोणचाळीस लगेच तुम्ही गोळा मारून येसाल तसं नाही करायचं प्लस एक करा एक्क्याऐंशी चाळीस ठीक आहे हे आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट एक्क्याऐंशी चाळीस क्लिअर चला मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत चालायची एक्क्याऐंशी चाळीस आणि आपण सिरीज काय करतो है? सीरीज आहे म्हणजे कोणती सिरीज आहे ते कंटिन्यू करायचं आणि काय मिळवायचं आहे किंवा काय मायनस करायचं हे लक्षात असू द्या कारण इथं बघा आपला आन्सर एक्क्याऐंशी एकोणचाळीस आलं होतं सुद्धा ऑप्शन आपल्याकडे होतं पण ते ऑप्शन राईट आहे का नाही कारण आपल्याला प्लस एक करणं यामध्ये बाकी होते अजून चला क्लिअर नेक्स्ट घ्या दिलेल्या मालिकेतील दिल प्रश्नचिन्हाच्या जागी अशी संख्या येईल जी पर्यायातून निवडा म्हणजे प्रश्नचिन्ह रिप्लेस करायचं आपल्याला ठीक आहे दोन वर्ण सातवर गेलो आपण ठीक आहे सात वर्ण प्लस तेवीसवर गेलो आहे तेवीस ते बहात्तर बहात्तर ते दोनशे वीस आता बघा ही अशी मोठी मोठी होत चालली आहे म्हणजे इथं गुणाकार आहे ठीक आहे इथं करा दोन गुणिले तीन बेहत्रिक सहा प्लस वन म्हणजे आपल्याला सात वरती जायचं आहे ना तर बेहत्रिक सहा प्लस वन हे झाले सात सात गुणिले तीन सात त्रिक एकवीस प्लस दोन हे झाले तेवीस बरोबर आता बघा तेवीस गुणिले तीन तेवीस त्रिक किती राही एकोणसत्तर प्लस एकोणसत्तरमध्ये किती मिळवल्यानंतर बहात्तर येईल तर तीन हे झाले बहात्तर बघा एक दोन तीन ही सिरीज आली आपल्याकडे हे कंटिन्यू त्यामध्ये ॲड करत चालायचं त्यानंतर बघा आता पुढे बहात्तर गुणिले तीन प्लस इथं चार होईल आपल्याकडे चार व्यवस्थित लक्षात घ्या बहात्तर गुणिले तीन बहात्तर गुणिले तीन तीन दुनिये सहा तीन सात एकवीस दोनशे सोळा दोनशे सोळा मध्ये हे चार मिळवा हे झालं आपलं दोनशे वीस क्लिअर हे झालं दोनशे वीस त्यानंतर त्यानंतर बघा दोनशे वीस गुणिले तीन प्लस आता ही सिरीज बघा एक दोन तीन चार इथे येईल पाच बरोबर किती ठीक आहे हे hey, किती झाले दोनशे वीस गुणिले तीन तीन शून्याशी शून्य तीन दुने सहा तीन दुने सहा आणि हे पाच हे पाच म्हणजे पासष्ट हे किती होईल टोटल सहाशे पासष्ट म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल सहाशे पासष्ट ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे ऑप्शन नंबर सेकंड हो ठीक आहे चला नेक्स्ट नेक्स्ट आहे बघा दिलेल्या पर्यायपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल सेम क्वेश्चन आहे आणि सेम तेच करायचं जे आपण करत आलेलो आहे इथं बघा पाचशे चारशे एकोणऐंशी चारशे साठ चारशे त्रेचाळीस चारशे अठ्ठावीस आता इथं बघा मायनस होत चाललंय पण नेमकं कोणती संख्या मायनस होत चालली आणि कितीने मायनस होत चालली हे आपल्याला बघावं हो लागेल चला चेक करू आपण ठीक आहे आणि हे थोडं फास्ट करत चालायचं होई एकच मिनिटा चल इथं बसतो आता पाचशे मायनस चारशे एकोणऐंशी दहामधनं नऊ गेले एक ठीक आहे नऊ मधनं सात गेले दोन चारमधनं चार, चार शून्य एकवीस म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स किती आला आहे एकवीस हे झालं मायनस एकवीस हां मायनस एकवीस आता बघा चारशे एकोणऐंशीवरनं आपल्याला चारशे साठवर यायचं आहे चारशे साठ नऊ ॲज इट इज घ्या त्यानंतर सातमधनं हे सहा मायनस करा एक एकोणावीस मायनस एकोणावीस आता हे बघा पुढचं एक चेक करून घेऊ आपण चारशे साठमधनं चारशे त्रेचाळीस चारशे साठ मायनस चारशे त्रेचाळीस ठीक दहा दहामधनं तीन गेले उरले सात इकडे हातचा दिला होता म्हणजे इथं होते पाच पाचमधनं चार गेले एक मायनस सतरा समजलं काय अरे दोन दोन न सिरीज ही कमी होत चालले ना इथं बघा इथं मायनस आपण एकवीस केलं इथं मायनस एकोणावीस केलं इथं मायनस सतरा केलं तर डायरेक्टली आपण सुद्धा लिहू शकतो इथं मायनस पंधरा पण आपण क्रॉस चेक करू किती चारशे त्रेचाळीस मायनस चारशे अठ्ठावीस ठीक आहे इकडे तेरामधनं आठ गेले पाच हातचा एक दिला होता उरले होते तीन तीनामधनं दोन गेले एक म्हणजे इथं झालं मायनस पंधरा तर येणारी संख्या ही मायनस तेरा करून आलेली असेल म्हणजे चारशे अठ्ठावीसमधनं आपण जर मायनस तेरा केले ठीक आहे आठामधनं तीन गेले उरले आपल्याकडे पाच इकडं दोनामधनं एक गेला एक आणि चार ॲज इट इज घ्या म्हणजे चारशे पंधरा ठीक आहे चारशे पंधरा हे आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट मुद्दा क्लिअर चारशे पंधरा हे आपलं करेक्ट आन्सर असेल चला नेक्स्ट प्रश्न चिन्हच बदलायचं आहे इथंसुद्धा एकशे अठ्ठावीसवरनं एकशे बत्तीसवर गेलो आहे ठीक आहे बघू त्यानंतर एकशे शेहेचाळीस एकशे शहात्तर आणि एकशे सॉरी दोनशे अठ्ठावीस बघा अठ्ठावीसवरनं बत्तीसवर गेल्यानंतर हे दोन आणि ते दोन चार इथं प्लस चार झालं आहे इथं बघा बत्तीस बेचाळीस ठीक आहे बत्तीसवरनं बेचाळीस गेलो ते दहा आणि ते चार दहा ठीक आहे बत्तीस बेचाळीस प्लस चौदा झाले इथे ठीक आहे हा चौदा त्यानंतर शेहेचाळीस वरन शहात्तर वर गेलोय शेहेचाळीस शहात्तर छप्पन सहासष्ट आणि शहात्तर प्लस तीस ओके okay. त्यानंतर आपण गेलो दोनशे अठ्ठावीस मायनस एकशे शहात्तर हे किती झाले आठमधून सहा गेले दोन ठीक आहे सात दोनमधनं सहा जात नाही एक हातचा घेतला हे तीन आणि ते पाच इथे झाले बावन्न ठीक आहे आता ही सिरीज बघा आपण काय करू याचा फरकातला फरक काढू हां फरकातला फरक म्हणजे इथं डबल फरक काढणे आपल्याला ही अशी मांडणी करू घेऊ आपण चार चौदा तीस बावन आता ही सिरीज एक आपल्याला भेटली पुन्हा एक सिरीज आपण बनवली याचा डिफरन्स बघू याचा डिफरन्स बघा इथं किती आहे दहा त्यानंतर इथं किती आहे बघा चौदा आणि तीस हे सहा हे झाले सोळा ठीक आहे सोळानंतर हे किती होईल बावीस आहे हे झाले बावीस त्यानंतर बघा पुन्हा डिफरन्स काढू याचा सहा अच्छा सोळा हे चार आणि दोन इथं सुद्धा सहा आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला नेमकं का पॅटर्न काय हा समजला आहे इथं फरकातला फरक त्यांनी काढलेला आहे ठीक आहे फरकातला फरक काढलेला आहे इथं बघा सहा सहा येते इथं इथली जी संख्या असेल ती किती असेल थे आपली प्लस सहा करून म्हणजे बावीस मध्ये आपण सहा मिळवायचं इथं झाले अठ्ठावीस क्लिअर इथं झाले अठ्ठावीस आता ते अठ्ठावीस काय करा बावन मध्ये मिळवा ठीक आहे ते अठ्ठावीस बावन्न मध्ये मिळवायचं आहे हातचा एक सात आणि हे आठ म्हणजे ऐंशी झाले ते ठीक आहे ऐंशी झाले ऐंशी त्यानंतर हा जो डिफरन्स असेल आपला हा इथून पुढं हे किती असेल तर ऐंशी कारण आपण फरकातला फरक काढलेला आहे तर दोनशे अठ्ठावीस प्लस ऐंशी आठ ॲज इट इज घ्या दोन आणि आठ हे दहा हा चाला एक तीनशे आठ ऑप्शन नंबर फर्स्ट क्लिअर थोडंसं हार्ड होतं गणित बाकी काहीच नाही तीनशे आठ हे आपलं राईट आन्सर असेल कसं आलंय आपण फरकातला फरक काढला आहे इथं यांचा फरक काढला आपण चार चौदा तेवीस बावन्न हे आपल्याला मिळालं आहे त्यानंतर त्याचा फरक काढला आहे दहा सोळा बावीस अठ्ठावीस आणि त्यानंतर यांचा सगळ्यांचा फरक हा सेम होता फक्त सहा सहानी वाढलेला आहे ठीक आहे फक्त सहानी वाढलेला आहे त्यामुळे ते सहा आपण बावीसमध्ये मिळवलं आहे बावीसमध्ये मिळवल्यानंतर आपल्याला संख्या भेटली न्यू ती असेल अठ्ठावीस ती अठ्ठावीस होती अठ्ठावीसला आपण काय केलं बावन्नमध्ये मिळवलं आहे आणि या दोघांचा डिफरन्स आपल्याला मिळाला आहे तो होता ऐंशी म्हणजे दोनशे मध्ये आपण ऐंशी मिळवल्यानंतर तीनशे आठ हे आपलं राईट आन्सर असेल ठीक आहे इथं थोडस व्यवस्थित लक्ष द्या हे कसं आलं ते हे कॉमन डिफरन्स आपल्याला इथं भेटलाय आहे सहा सहाचा सा। त्यामुळे आन्सर ते परत सोपं झालंय आपल्यासाठी ओके थोडंसं लेंदी प्रोसेस होती हार्ड म्हणता येणार नाही याला फक्त लेंदी प्रोसेस होती डिफरन्स मधला डिफरन्स इथे काढलेला होता ठीक आहे चला नेक्स्ट नेक्स्ट आहे बघा खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत गहाळ संख्या निवडा म्हणजे एकंदरीत तोच अर्थ आहे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला काढायचं आहे नऊशे वरनं चारशे पन्नास वर आला पण त्यानंतर नव्वद त्यानंतर त्यान पंचेचाळीस आणि नऊ म्हणजे एकंदरीत सिरीज ही कमी 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 होत आली डिफरन्सनं कमी होणे शक्य आहे का एवढं नाही इथं भागा कराशे शंभर टक्के तर सिंपल काय करा नऊशे वरनं आपल्याला चारशे पन्नास वर जायचं आहे दोन्ही भाग द्या नऊशे भागिले दोन बरोबर चारशे पन्नास त्यानंतर चारशे पन्नासला कोणत्या संख्येने आपण भाग द्यावा म्हणजे आपल्याला नव्वद मिळेल ठीक आहे दोन न देणं शक्य नाही पाचने पाचने ने भाग द्या पाच नम पंचेचाळीस आणि शून्य आले का नव्वद हे नव्वद म्हणजे इथं भागिले दोन इथं भागिले पाच त्यानंतर नव्वद वर्ण पंचेचाळीस कसं येणार आपण नव्वद वर्ण पंचेचाळीस नव्वद भागिले दोन बरोबर पंचेचाळीस म्हणजे दोन आपण इथं दोन्ही याला भाग देणार त्यानंतर सेम नव्वद पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीसला पाचने भाग द्या इथं आले नऊ ठीक आहे म्हणजे एकदा आपण दोन्ही भाग देणार आणि एकदा पाचने भाग देणार तर इथं आपण माईन भागिले पाच केले तर इथं आपण भागीले दोन करणार कारण ही सिरीज कंटिन्यू करत आहे भागिले पाच भागिले दोन भागिले पाच भागिले दोन ठीक आहे त्यानंतर नऊ भागीले दोन बरोबर चार पॉइंट पाच आपल्या सर्वांना माहिती इथं पॉइंट आहे ठीक आहे चार पॉईंट पाच ऑप्शन नंबर फोर हे आपलं राईट आंसर असेल ऑप्शन नंबर फोर क्लिअर चला ऑप्शन नंबर फोर चार पॉईंट पाच कसं आलं ते एकदा मायन भागीले दोन केलं एकदा भागिले पाच केले त्यानंतर भागिले दोन भागीले पाच ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवली ओके चला नेक्स्ट खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गाळलेला क्रमांक शोधा तेच प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तेच आपल्याला शोधायचं आहे दीडशे दोनशे ऐंशी ठीक आहे त्यानंतर पाचशे बेचाळीस ओके त्यानंतर एक हजार अडुसष्ट आणि एकवीसशे बावीस आता तुमच्या सर्वांसाठी हा होमवर्क असेल ठीक आहे याचं पार्ट सेकंड आपण लगेच घेऊ पार्ट सेकंडमध्ये मी तुम्हाला याचा आन्सर अगोदर सांगेल आता तुम्ही सर्वांनी अव्वर्जून कमेंट्स करायचं ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवू ठीक आहे टॉपिक वाईज सर्व टॉपिक यामध्ये आपण कवर करणारे पी वाय क्यूचे सध्या नंबर सिरीजचे आपले तीन ते चार लेक्चर होतील लेक्चर थोडं मोठं होईल त्यामुळे आपण इथं आज थांबू हा तुमच्यासाठी होमवर्क असेल ठीक आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असेल आणि सर्वांनी कमेंट्स करायचं लगेच सेकंड पार्टमध्ये मी सर्वात अगोदर याचं आन्सर सांगेल तुम्हाला ठीक आहे याचं सिरीजमध्ये अजून एक तुम्हाला होमवर्क देतो आहे पुढचा एकशे एक एकशे सहा एकशे सोळा एकशे एक एकतीस आणि एकशे एक्कावन्न तर प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल सर्वांनी आवर्जून कमेंट्स करा आणि आपल्या प्रतिक्रिया मला तुम्ही खाली कळवायचं आहे या सिरीजबद्दलसुद्धा आपण सर्व टॉपिक यामध्ये कव्हर करणार आहे ठीक आहे चला हे होमवर्क तुम्ही दोन्ही कमेंट्स करा आणि लवकरच आपण याचं सेकंड पार्टमध्ये भेटू तोपर्यंत तो धन्यवाद आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या नंबरला मेसेज करू शकता ठीक आहे या नंबरला मेसेज करू शकता आणि सर्वांनी आवर्जून याचं आन्सर काय असेल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचे थँक्यू ऑल ऑफ यू भेटू आपण लवकरच